नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर याचं शीर्षक बघून जरास आपल्याला आश्चर्य वाटलं असेल खिशात नाही आणा आणि कारखानदार बना एक ही खिशात नसताना कारखानदार कसं बनता येतं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडेल सहकार हा विना सहकार नाही उद्धार जे म्हणतात ना ते अगदी तंतोतंत खरं आहे हा विषय अनेकांनी अनेक वेळेला मांडून झालाय पण त्यातलं एक वेगळं सत्य मला तुमच्या समोर आणायचं आहे खरच आहे विना सहकार नाही उद्धार खिशात आणा नसतानाही साखर कारखानदार बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी त्या, त्या जिल्ह्यातला सहकार तुमच्या हातात असायला हवा तुम्ही सहकार महर्षी असायला हवं मग सहकार महर्षी बनलात की राज ऋषी बनता येतं हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे मंडळी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार आणि साखर कारखान्यातील घोटाळे यावरती खूप बोलून झालाय अजूनही यातलं सत्य आपल्याला बाहेर काढायचं आहे बरेचदा विषय मांडायचा आहे अजून हा म्हणजे यातलं खरं सत्य तुम्हाला कळायला लागलं ना तर पेटून उठाल अक्षरशः पेटून एवढ्या वाईट प्रमाणामध्ये या लुटीचं प्रमाण चाललेलं आहे अ सहकारी साखर कारखाना खाजगी कसा गिळंकृत करता येतो याची सुरस कथा ज्या अन्य माध्यमांनी तुम्हाला खऱ्या ऐकवल्याच नाहीत त्याही मी तुम्हाला ऐकवणार आहे पण त्याआधी खिशात आपला पैसा नसताना लोकाच्या पैशावर कसं करता येऊ शकतं हेच मी तुम्हाला सांगणार आहे आईजीच्या जीवावर बाईजी उदार हा जो म्हण ही जी म्हण तयार झाली ना ही अशीच आहे असच खिशात आपला पैसा नसताना केवळ प्रतिष्ठा सन्मान पद याच्या जोरावर कारखाने उभे करता येऊ शकतात या राजकारण्यांनी सहकारी बँकांना अक्षरशः नागवलाय तो दुर्योधन आणि दुशासन बरा ज्यानं फक्त द्रौपदीच्या वस्त्राला साथ घातला होता आणि तिला वाचवायला त्यावेळेला कृष्ण आला होता अहो या दुर्योधनानी आणि दुःशासनाने लोकशाही नावाची शेतकरी नावाची द्रौपदी नुसतीच नागवली आहे असं नाही आहे तर उपभोगली सुद्धा आहे अत्याचार करून उपभोगली आहे हे आमच्या देशाचं आमच्या राज्याचं दुर्दैव आहे मंडळी मी तुम्हाला एका जिल्ह्यातलं उदाहरण सांगतोय एका जिल्ह्यातलं उदाहरण सांगतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बारा संचालकांनी मिळून बारा संचालकांनी मिळून त्यांच्या संस्थांसाठी तीन हजार चारशे करोड रुपयांचं कर्ज घेतलंय फक्त बारा एवढ्या कर्जाची प्रकरण तर सामान्य शेतकऱ्यांची सगळ्या मिळून होत नाहीत बाकी सभासदांचा विचार केला तर फक्त बारा संचालकांनी तीन हजार चारशे करोड रुपयांची कर्ज घेतले आहेत योगायोगाची गोष्ट अशी की या बाराच्या बारा, बारा जणांचे खाजगी साखर कारखाने आहेत यो का योगा काय म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पैसा या बारा जणांनी आपल्या कारखान्यांसाठी घेतलेला आहे एवढे पैसे सामान्य शेतकऱ्यांना मिळतात अहो एक घर आणि एक बँक किती कोटी रुपयाची कर्ज मिळू शकतात त्यांच्या संस्थांना सहज मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो सोलापूर जवळचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा शेतकरी सहकारी साखर सहकर कारखाना ज्याचं नाव आता विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर सहकर कारखाना असं सा झालंय विकास सहकारी साखर सहकर कारखाना रेणा सहकारी साखर सहकर कारखाना ट्वेंटी वन शुगर मिल्स जागृती शुगर मिल्स मारुती महाराज सहकारी साखर सहकर कारखाना प्रियदर्शनीचा खाजगी करून विकास दोन केलाय तो इंदिरा सुतगिरणी आणि आता अजून एक खाजगी कंपनी देश ऍग्रो एवढ्या सगळ्या कंपन्यांना शेकडो करोड रुपयांचं कर्ज वाटप झालंय म्हणजे मी एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ कंपन्यांची तुम्हाला सांगितली उगी शंभर सव्वाशे कोटीचा विचार केला तर हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीच्या परिवारातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांना दिले गेलेले आहेत तीन हजार चारशे कोटी रुपये बारा संचालकांना हजार बाराशे कोटी रुपये तर एकाच घरात ज्याचं चेअरमन पद त्याच घरात असतं ज्याचे डायरेक्टरही त्याच घरामध्ये असतात एका सगळं हे सगळं घडलेलं आहे मी तुम्हाला आता ती कथा खरी खरी सांगणार आहे खिशात नाही अणान कारखानदार बना कसं असत लातूरमध्ये ज्या कारखान्याविषयीच्या स्टोरीज अनेक टीव्ही चॅनल्सनी छापलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत जागृती ज्यात कर्जाचा घोळ झालाय लोकांच्या नावावर कर्ज घेतली त्यांनाच माहीत नाही असं सांगितलंय तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे कारखाना कसा उभा राहतो लातूर मधल्या एका परिवाराच्या मनामध्ये येतं की आपण कारखाना उभा केला पाहिजे साखर कारखाना उभा केला पाहिजे मग कसा उभा करायचा पैसे किती घालायचे कुठून घालायचे तर यासाठी काही करायची गरज नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटीच्या सचिवांना बोलवलं जातं ज्या वेगवेगळ्या सहकारी संस्था असतात गाव पातळीवरच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी त्या सेवा सोसायट्याच्या माणसांना बोलवलं जातं त्यानंतर त्यांची जोड घालून दिली जाते डीसीसी बँकेच्या बँक इन्स्पेक्टर सोबत बँक इन्स्पेक्टर आणि सोसायटी सचिव या दोघांचं आपसात बसून संगणमत होत मग यांच्याकडून शेतकऱ्यांची यादी केली जाते त्यांची कमपत्रके तयार केली जाते कमपत्रके हाच शब्द आहे कर्जाची मागणी आता या एकाही सभासदांनी कर्जाचा मागणी अर्ज केलेला नसतो अशा वेगवेगळ्या सोसायटीचे सचिव आणि बँकेचा इन्स्पेक्टर असे मिळून कमपत्रके तयार करतात लातूर जिल्ह्यातली ही संख्या आहे चौदा हजार शेतकरी म्हणजे अख्ख्या लातूर जिल्ह्यातून नाही आहे त्या एका कारखान्याच्या परिसरातून चौदा हजार शेतकऱ्यांचे अर्ज भरून दाखवले गेले आता यातला एकही एक अर्ज शेतकऱ्यांनी भरला नाही असा त्यांचा दावा आहे या प्रत्येकाच्या नावावर पंचवीस कोटी पंचवीस हजार रुपये कर्ज घेतला गे गेलं म्हणजे चौदा हजार शेतकऱ्यांच्या नावावर पंचवीस हजार रुपये कर्ज घेतल्या गेलं पत्रके दाखल झाली मंजुरी मिळाली कर्ज सँक्शन झालं आता सँक्शन झालेलं कर्ज हे कोणाच्या खात्यावर जायला हवं ज्याच्याकडे मंजूर झालंय त्याच्या ज्याला पैसे मिळाले त्याच्या पण तिथं जात नाहीत ते हे सगळे चव्वेचाळीस करोड रुपये कारखान्याच्या चीफ प्रमोटरचं नाव टाकून एक अकाउंट काढलं जातं अमुक अमुक चीफ प्रमोटर मला ते महिलेचं नाव असल्यामुळं घ्यायचं नाही आहे त्यामुळं अमुक अमुक चीफ प्रमोटर असं म्हणून नाव वापरलं जात आणि त्या खात्यावर शेतकऱ्यांच्या नावावर दिलं गेलेलं कर्ज जे शेतकऱ्यांनी अर्ज करून मागितलेलं नाही ते अधिकृतरित्या टा ट्रान्सफर केलं जातं बँकेतून सहकार आपल्या हातात असेल तर काही करता येऊ शकत म्हणजे ना अर्ज ना मागणी ना पाठपुरावा चव्वेचाळीस करोड रुपयांचं कर्ज चीफ प्रमोटरच्या खात्यावर वर्ग होत या शेतकऱ्यांच्या पार्श्वभागालाही पत्ता नसतो की आपल्या नावानं पंचवीस हजार रुपयाचं कर्ज काढलं गेले आता चव्वेचाळीस करोड रुपये चीफ प्रमोटरच्या खात्यामध्ये जमा होतात मग चीफ प्रमोटर दुसऱ्या दिवशी बँकेकडे अर्ज घेऊन जातो हे बँक महोदय हे अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय चीफ प्रमोटरचे वडील असतात मग मला तुम्ही कर्ज द्या कर्ज कशासाठी द्या तर मला साखर कारखाना काढायचा आहे मला चव्वेचाळीस करोड रुपये माझे माझे माझ्याजवळ आहेत आता हे कुणाचे चव्वेचाळीस करोड रुपये त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेले हे चव्वेचाळीस करोड रुपये चीफ प्रमोटर आपले फंड आहे असं दाखवतो तो आपलं भाग भांडवल आहे असं दाखवतो आणि दुसऱ्याच दिवशी कर्जासाठी अर्ज करतो माझ्याकडे माझं कॅपिटल आहे चव्वेचाळीस करोड रुपयांचं आणि मला आता कारखाना काढायचा आहे तुम्ही मला कर्ज द्या बर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शेतकऱ्यांच्या नावावर हे कर्ज काय म्हणून घेतलं पीक कर्ज तर आधीच दिलेलं आहे मग देता येत नाही याला नवीन नाव दिलं वाढीव पीक कर्ज वाढीव पीक कर्ज म्हणजे वाढीव पीक कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर घ्यायचं चीप प्रमोटरच्या खात्यावर टाकायचं चीप प्रमोटरनी चव्वेचाळीस करोड रुपये आपलं कॅपिटल आहे म्हणायचं पुन्हा कारखान्याकडे अर्ज करायचा आणि एक कर्ज मागायचं त्या कर्जाचं नाव असतं मध्यम मुदत कर्ज मग हे एकोणनव्वद कोटी रुपयाचं मध्यम मुदत कर्ज मान्य केलं जातं बँकेकडून ज्या दिवशी अर्ज आपण बाप का माल बाप का राज क्या फरक पडता एकोणनव्वद करोड रुपयाचं लगेच कर्ज मा मंजूर केलं जातं आणि चव्वेचाळीस अधिक मध्यम मुदत कर्ज एकोणनव्वद असे एकशे एक तेहतीस करोड रुपये ची प्रमोटरच्या खात्यामध्ये जमा होतात आता चीप प्रमोटर जमीन घ्यायला सुरुवात करतात बर या मध्यम मुदत कर्ज देताना एकोणनव्वद करोड रुपये देताना काहीतरी तारण ठेवायला हवं ना काहीतरी तारण ठेवायला हवं म्हणजे तारण काय असतं बघा म्हणजे मी जर म्हणालो की मला आता चंद्रावर जमीन विक्रीला निघालेली आहे ते घ्यायला एक दहा करोड रुपये कर्ज द्यावं तारण काय ठेवणार तर चंद्रावरची जमीन सर्टिफिकेट बँकेकडे तारण समजा मी कर्ज फेडलं नाही तर बँकेनं चंद्रावरची जमीन जप्त करावी तारण काय ठेवलंय तर या कारखान्याची संभाव्य खरेदी करायची जमीन संभाव्य मशिनरी या सगळ्या तारण ठेवून एकोणनव्वद करोड रुपये मध्यम मुदतीचं कर्ज म्हणून ही बँक त्या कारखान्याला देऊन टाकते आता जमा होतात ते एकशे तेहतीस करोड रुपये या एकशे तेहतीस मध्ये चीफ प्रमोटर चव्वेचाळीस कोटी रुपये आपलं कॅपिटल दाखवताय ते त्यांचं नाही आहे तेही त्याच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेलं आहे एकोणनव्वद करोड रुपये कर्ज मध्यम मुदतीचं तेही त्याच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेलं आहे आणि पुढे मग कारखाना उभा राहायला लागू लागतो तेव्हा वर्किंग कॅपिटल खेळतो भांडवल म्हणून पुन्हा कर्ज मागितलं जातं आणि तीनशे करोड रुपये जिल्हा मध्यवर्ती बँक त्या कारखान्याला सँक्शन करते चारशे तेहतीस करोड रुपयांच कर्ज एकच बँक एकाच कारखान्याला चव्वेचाळीस करोड रुपयाचं आपणच दिलेलं कर्ज वर्किंग कॅपिटल म्हणून मान्य करते आणि मग सुरू होतो साखर कारखाना पंचवीस पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्याकडून घ्यायचे बँकेकडून कर्ज घ्यायचं दहा वर्ष उभारणीला लागतात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतात प्रॉपर्टीचे भाव वाढतात आणि तो कारखाना प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून उभा राहतो जागाही त्यांची झालेली असते आणि शेतकरी मात्र पंचवीस हजाराच्या कर्जात अडकतो जो कोणी या कर्जाबाबत बोंब ठोकील त्याच कर्ज गपचूप फेडलं जात त्याला घेतल्याचाही पत्ता लागत नाही आणि फेडल्याचाही पत्ता लागत नाही जे बोम मारत नाहीत त्यांचं कर्ज तसच राहत बँक त्यांना पैसे मागायला जात नाही कारण बँकेच्याच सहकार महर्षींनी ते कर्ज घेतलेलं असत असा उभा राहतो एक कारखाना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ट्वेंटी वन जागृती विकास एक विकास दोन असे कितीतरी खासगी कारखाने उभे राहत आहेत एवढंच काय एम आय टी सीच्या जागेत खाजगी कंपनीचा सोयाबीनचं तेल काढणारा कारखाना सुद्धा शेकडो करोडोच कर्ज घेऊन उभा राहतो आहे आणि आपण म्हणतो जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांचा विकास करत आहेत एवढा पैसा गेला कुठे हा प्रश्न आपल्याला पडतो माझ्या पदरात तर काहीच नाही आलं आणि सरकार मात्र खूप दिल्याची बोंब ठोकताय ही बोंब झाली कशी याचा विचार आता आपणच करायचा आहे हा व्हिडिओ करून मी थांबतोय असं अजिबात नाही अजूनही धक्कादायक खुलासे आपल्याला करायचे आहेतच आणि तेच खुलासे करण्यासाठी वारंवार मी आपल्या समोर येत राहणार आहे हे आवडलं असेल तर पुढे नक्की पाठवा लोकांना कळलं पाहिजे तुमचा पैसा कसा मागवला जातो आमच्या इज्जतीशी खेळणारा कोण दुर्याधन आणि दुःशासन जन्माला आलाय हे समजलं पाहिजे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद